अर्बन नक्षलचा आरोप असलेल्या आणि एल्गार परिषद घेऊन भीमा कोरेगाव दंगलीला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या त्या 5 विचारवंतांची नजरकैद आणखी 4 आठवड्यांनी वाढवण्यात आली आहे. ही अटक राजकीय हेतूने प्रेरित नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. पुणे पोलिसांनी आपल्या विरोधात केलेली कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत ह्या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमावं अशी नक्षली कनेक्शनच्या संशयावरून अटक करणाऱ्या 5 विचारवंतांनी केली होती. त्यावरून आज सर्वोच्च न्यायालयानं त्यांची कानउघाडणी केली. आपली चौकशी कुणी करायची हे आरोपी ठरवू शकत नाही असं सुनावत सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती एम ए खानविलकर यांनी वरवरा राव, अरुण फरेरा, वर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा ह्यांना चपराक लगावली. SIT स्थापन करण्यास स्पष्ट नकार देत सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना तपास पुढे नेण्याच्या सूचना दिल्यात. मग पद्धतशीरपणे करू आणि या संदर्भाने या कामामध्ये अत्यंत परिश्रम करून व्यावसायिक रीतीने तपास केलेला ACP शिवाजी पवार आणि त्यांना मार्गदर्शन केलं तत्कालीन जॉईंट CP आणि DCP त्यांना मी अभिनंदन करतो आणि ह्या तपास पुढे चालू राहील आणि पुढे जसं जसं पुरावा येईल त्याप्रमाणे कारवाई होईल आणि योग्य वेळी आम्ही यांच्यावर चार्जशीट कोर्टामध्ये टाकू. म्हणूनच या टीम जे तपास करताय ते एकदम सिलेक्टेड टीम आहे, एफिशियंट टीम आहे आणि अत्यंत परिश्रम करून केलेलं आहे. ते फारच गुंतागुंतीचं होतं. त्यांनी जे तपास केलं ते अभिनंदनीय आहे आणि दुसऱ्यासाठी मार्गदर्शक आहे.